राम मंदिर उभारले गेले आहे, मात्र रामराज्य अस्तित्वात येण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आणि परिश्रमांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केले. मी माजी मुख्यमंत्री जरूर आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की जनतेने मला नाकारले. MIT स्कूल ऑफ गव्हर्नरमेंट व MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित 13व्या भारतीय छात्र संस्थेच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी पूज्य डॉ ज्ञानवत्सल स्वामी, लोकसत्ता चळवळीचे अध्यक्ष डॉ जयप्रकाश नारायण, MIT WPU चे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ विजय भटकर, कुलगुरू डॉ RM चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते. चौहान म्हणाले, महिलांचे सक्षमीकरण, दर्जेदार शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन ही माझ्या यापुढील कार्याची क्षेत्रे असतील. समाजाच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करावा असा माझा सल्ला आहे. मी जनतेसाठी आणि देशासाठी काम करण्याच्या भावनेने राजकीय क्षेत्रात आलो. डॉ जयप्रकाश नारायण म्हणाले, राजकारणात समाजाचे भवितव्य घडवण्याची आणि बदलण्याची शक्ती असते. विभिन्न समाजघटकांचे विभिन्न आवडींचे विषय एकाच वेळी समजून घेत प्रत्येक समाजघटकाचे हित साधण्याचा प्रयत्न राजकीय क्षेत्राद्वारेच साध्य होऊ शकतो. आज अनेक राजकीय पक्ष हे घराणेशाहीची उदाहरण बनलेले दिसतात. अशा परिस्थितीत जर युवा ऊर्जा राजकीय क्षेत्रात मोठ्या संख्येने आली, तरच सामाजिक क्षेत्रातील नैतिकतेला उजाळा मिळेल. डॉ ज्ञानवत्सल स्वामी म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली देशाप्रती जबाबदारी ओळखावी आणि परस्पर सहकार्याचे तत्त्व अंगी बाणवावे. सामाजिक जीवनातील नीतिमत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यातूनच समाजाचे अध्यात्मीकरण शक्य होते. आपल्यातील क्षमतांवर विश्वास ठेवा, मूल्यनिष्ठा ठेवा, योग्य ठिकाणी बदल करण्याची लवचिकता ठेवा, मगच तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना यशस्वीपणे करू शकाल.